नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा. नंदाताई बाबुळकर यांच्याकडून नेसरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत. आमदार बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. स्वखर्चातून पुतळा उभारला असल्याची बांगरांची प्रतिक्रिया. नागपूर शहरात भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात. नितीन गडकरींनी पहिलं पॅम्पलेट देऊन अभियानाला केली सुरुवात. भाजप वर्ध्यात 2 टप्प्यात महासंपर्क अभियान राबवणार. जिल्ह्यातील 10 लाख मतदारांशी संवाद साधणार. मनोज जरांगेंकडून नारायणगडावर पाहणी. नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत चाचपणी. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. चांदूर रेल्वे इथं ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन. ठाकरे गटाचा दावा. काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी. अज्ञात समर्थकाकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी. बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न. आशा भोसलेंकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक. 1947 ही योजना सुरू केली असती तर मी 2 वेळी जेवली असते. आशा भोसलेंचं वक्तव्य. इगतपुरीत महिला मेळावा आयोजित करण्यासाठी शिंदे गटाची 8वा बैठक संपन्न. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून भाग्यश्री सुर्वेंची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती. रत्नागिरीच्या लांजात झालेल्या कार्यक्रमात उदय सामंत यांच्या उपस्थितीत घोषणा. जिजाऊ संस्था कोकणातील 18 जागा लढवणार. श्रीरामपूर साखरी विधानसभाही लढवणार. जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांची माहिती. भंडाऱ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित गैरहजर तर सरकारनं स्थानिक पालकमंत्री दिल्यास सगळे प्रश्न मार्गी लागतील. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 10 ऑक्टोबरला मतदान. आमदार दिलीप मोहिते आणि विरोधकांमध्ये निवडणुकीवरून चुरस तर आमदार दिलीप मोहितेंविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भंडाऱ्यात पक्ष निरीक्षक सतीश चतुर्वेदी यांनी घेतल्या मुलाखती. पंढरपूर मंगळवेढात तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन. भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंतांकडून मेळाव्याचं आयोजन. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं काम वेगात सुरू. डिसेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पाणी तुळजापूरला येणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. कुडाळमधील जांभवडे हायस्कूल समोर बस थांबत नसल्यानं शिक्षकांसह पालकांचं आंदोलन. पोलिसांकडून पालक शिक्षकांसह 13 जणांवर गुन्हे दाखल. लातूर शहरात 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा. प्राचार्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. भुसावळच्या ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून बस फेऱ्या बंद. प्रवाशांचे हाल होत असल्यानं ठाकरे गटाकडून बस डेपोवर मोर्चा. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमधून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना. रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी 77 उपस्थित. महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास. हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतणार. गोंदियाला पावसाचा येलो अलर्ट. परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेलं धान खराब होण्याची शक्यता. भुसावळ शहरात अश्विन महिन्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा. जिल्ह्यातील तापमान 36 अंशांवर. 22 तारखेपर्यंत ऑक्टोबर हिटचे चटके कायम राहण्याचा अंदाज. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. परभणीच्या आसेगावमधील शेतकऱ्यांचं मागच्या 4 दिवसापासून उपोषण सुरू. धाराशिवच्या उमरगा लोहारा तालुक्यात अतिवृष्टी. शेतात उभ्या पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची युद्ध पातळीवर सोंगणी सुरू. हवामान खात्यानं पुढील काही दिवसात पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग. पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामांना केली सुरुवात. नांदेडमध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात. सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकरी हवालदिल.
नांदेडच्या लोहा तालुक्यात कापसावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात, अतिवृष्टीचा कापसाला फटका. बांधकामात अडथळा येणाऱ्या झाडांना न कापता वृक्षमित्रांकडून झाडांचं स्थलांतर, वर्ध्यातील वृक्षप्रेमी कुटुंबाचा निर्णय. यात्रेचा समारोप, जनजातीय योद्ध्यांचा इतिहास सर्वांना माहिती होण्यासाठीची यात्रा. बीडच्या केसके महाविद्यालयात पहिल्यांदाच दिव्यांग महोत्सव आयोजित, दिव्यांगांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं मेळाव्याचं आयोजन.